वेलकम बैक टू माय चैनल स्वातीज किचन। आज आपण मोमोज बरोबर खाल्ली जाणारी तिखट चटणी आणि व्हाईट सॉस कसा बनवायचा ते बघू। मोमोजची चटणी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यात हे 4 टोमॅटो आणि 4-5 लाल मिरची टाकून 5-10 मिनिट उकळून घ्यायची। टोमॅटोचे साल निघेपर्यंत उकळून घ्यायचे। आता मोमोजच्या चटणीसाठी हे टोमॅटो उकळून झाले आहे। आणि हे टोमॅटो मिरची मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची। हे टोमॅटो ही मिरची आणि लसूण अद्रकाचा तुकडा टाकून बारीक त्याची पेस्ट बनवून घ्यायची। थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। आता पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून ही मोमोजची पेस्ट बनवलेली ही चटणी त्यात मीठ स्वादानुसार आणि थोडीशी साखर टाकून एक उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं। त्यात थोडा सोया सॉस टाकायचा। एक उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवायचं। आता आपली ही मोमोजची तिखट चटणी तयार झालेली आहे। आता मोमोजसाठी आपण व्हाईट सॉस बनवायचा आहे। त्यासाठी उकडलेले 2 बटाटे क्रश करून घ्यायचे। त्यामध्ये 1/2 वाटी मलाई टाकायची। दूध 1/2 कप, थोडीशी साखर, आणि मीठ स्वादानुसार थोडंसं टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। आता आपली मोमोजसाठी व्हाईट सॉस तयार झालेला आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।